तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता टर्निंग पॉइंट आला किंवा अशी कोणती घटना घडली तुम्हाला असं वाटलं की बाबा नाही आता आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे? काय फिरत असताना, सामाजिक कार्य करत असताना आम्हाला अनेक असे लोक आजारी दिसले ज्यांना कॅन्सर सारखे आजार झालेत. जो बन्सी गहू आहे याची सक्सेस स्टोरी काय? मी हा 50 वर्षापूर्वीच्या जुनी प्रजाती आहे बन्सी गहू. हो, पण तो आता बंद झाली होती, कोणी पेरत नव्हते. हो, उत्पन्न कमी यायचं. आता आम्ही त्याला कंपोस्ट टाकून राहिलो, जीवामृत टाकून राहिलो, त्याच्यामुळे ते एकरी 8 ते 10 क्विंटल गहू होऊ लागले. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करत पाटील. आपल्या कृषी योद्धा संघटनेच्या माध्यमातून आपण एक मुलाखतीची सिरीज सुरू करतोय. तिचं नाव आहे मुलाखत यशाची संघर्षाची. ज्या ध्येयवेड्या व्यक्तींनी समाजासाठी किंवा या देशासाठी किंवा शेतीसाठी कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रासाठी आपलं सर्वस्व वेचलंय, त्यातून त्यांनी यश संपादन केलंय, तर त्यांचा जो प्रवास आहे तो इतरांपर्यंत पोहोचावा, इतरांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, त्यासाठी आपण ही मुलाखतीची सिरीज सुरू करतोय. आजची आमची पहिलीच मुलाखत आहे. तर यासाठी आपल्यासोबत आहेत मंगरुळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी प्रल्हाद संपत गवते यांनी सेंद्रिय शेतीमध्ये जी कमाल केली आणि सेंद्रिय शेतीचा त्यांचा कार्याचा आढावा राज्य सरकारने घेऊन त्यांना जो सेंद्रिय शेती कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार मिळालेला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. मला सांगा, हा जो पुरस्कार तुम्हाला मिळाला तर तुमची नोंद कशी घेण्यात आली आणि तुम्हाला पहिला फोन कुठून आला? आम्हाला पहिला फोन पुण्याच्या आयुक्तालयातून आला की बा तुम्हाला सेंद्रिय कृषीभूषण ह्या पुरस्कारासाठी तुमची निवड करण्यात आली. हो, आणि त्याचं स्वरूप काय आहे नेमकं? जे आम्ही जे सेंद्रियमध्ये काम करतोय तर याच्याबद्दल ते त्यांनी एक आम्हाला तो सन्मान दिलाय. कोणाच्या हस्ते वितरण वगैरे होणार? हे राज्यपालाच्या हस्ते वितरण होईल म्हणून सांगण्यात आलं. मला तुमची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण काय झालंय आणि वडिलोपार्जित किती शेती होती या संदर्भात काय? माझं शिक्षण 10वीपर्यंत झालं. आमच्या वडिलाकडे 10 एकर जमीन होती. आम्ही 5 जण भाऊ आहेत आणि प्रत्येकाला 2-2 एकर जमीन आली. हो, त्या शेतीमध्ये आम्ही सेंद्रिय शेती करू लागलो. तुम्हाला तुम्ही जी पहिली रासायनिक शेती करत होता, तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता टर्निंग पॉइंट आला किंवा अशी कोणती घटना घडली की तुम्हाला असं वाटलं की बाबा नाही आता आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे किंवा सेंद्रिय शेती केली पाहिजे, असं काय घडलं होतं की तिथून तुम्हाला सेंद्रिय शेतीची प्रेरणा मिळाली? काय फिरत असताना, सामाजिक कार्य करत असताना आम्हाला अनेक असे लोक आजारी दिसले ज्यांना कॅन्सर सारखे आजार झालेत. हो, आणि त्या ते पवन आमच्या मनामध्ये असं तयार झालं की उद्या ही पुढची पिढी सगळी कॅन्सरनंच ग्रस्त होणार आहेत. हो, म्हणून आपण हे रासायनिक शेती सोडून आपली सेंद्रिय शेती करावं आणि सेंद्रिय अन्न खावं असं आमच्या मनात तयारी झाली. मग तेव्हापासून तुम्ही सेंद्रिय शेती करायला लागलो? आम्ही सेंद्रिय शेती करायला लागलो. मग तुम्ही याची सुरुवात कशी केली नेमकी? म्हणजे तुमच्याकडं जी शेती आहे जवळपास 7 एकर, तर तुम्ही सुरुवात कशी केली? आम्ही 3 एकर जमीन सेंद्रियमध्ये ठेवली. हो, आणि 4 एकर जुन्या पद्धतीनं चालू ठेवली. हां, मग या सेंद्रिय शेतीमध्ये कडधान्य घेऊ लागलो आम्ही सेंद्रिय पद्धतीनं. उडीद, मूग, गहू, ज्वारी, बाजरी आणि ह्या बारड्यावर कंपोस्ट तयार करून ती आम्ही पिकू लागलो आणि त्याच्यावरती पीक येऊ लागलो. हो, आणि ही जी सेंद्रिय शेती तुम्ही केली हे करत असताना तुम्ही इतरही शेतकऱ्यांचे गट निर्माण केले, तर ते किती पहिला गट तुम्ही किती शेतकऱ्यांचा निर्माण केला होता? काय झालं, सुरुवात तर आम्ही महिलांचे गट बचत गट तयार केले. हो, पुरुषाची बचत गट तयार केली आणि याच्यातूनच पुढे आम्ही सेंद्रिय शेतीची गट तयार केली. 50 शेतकऱ्यांचा एक गट तयार केला आणि 50 एकर जमीन त्याच्यामध्ये घेतली. प्रत्येकाची 1 एकर अशा पद्धतीनं आम्ही ती सुरुवात केली की 1 एकरामध्ये आपण बगर केमिकलचं धान्य पिकवायचं आणि ते आपण स्वतः खायचं, शिल्लक राहिलं तर ते विकायचं. आता हे सर्व करत असताना आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये शासन सांगतं सेंद्रिय शेती करा, बरेचसे शेतकरी फक्त सेंद्रियच्या नावाखाली रासायनिकच शेती करतात. तर तुमच्या माध्यमातून जे तुम्ही 50 शेतकऱ्यांना 50 एकर शेती सेंद्रियच्या माध्यमातून करायला सांगितली होती, तर यांच्यावर तुम्ही लक्ष कसं ठेवत होतात किंवा यांचं तुम्ही नियोजन कसं केलं की बाबा कोणी आपल्याला सेंद्रिय सांगतोय आणि रासायनिक करतोय असं? कृषी खात्यामध्ये आत्मा एक विभाग आहे. हो,
त्या आत्म्याकडे आमचा गट रजिस्ट्रेशन झाला आणि मग आत्म्याचे कर्मचारी सर्ग समितीचे कर्मचारी हे आम्हाला येऊन मार्गदर्शन करायला लागले. शेतात येऊन आमची माती तपासू लागले, पाणी तपासू लागले आणि आम्ही काय करतो हे सगळं पाहू लागले. असं पी जी एस सर्टिफिकेट दरवर्षी आम्हाला पी जी एस सर्टिफिकेट भेटू लागलं. असं आम्हाला 3 वर्ष पी जी एसचे सर्टिफिकेट मिळालं सेंद्रियसाठीचं. हो, आता ते माल विकायचं तर आम्हाला ते सर्टिफिकेट दाखवलं तर आमच्यातला आमच्याजवळचा माल हा सेंद्रिय आहे म्हणून लोक घेतात. बरोबर. या माध्यमातून मला एक आव्हान करायचं आहे की जे काकांनी सांगितलं की आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी किंवा काही व्यापारी रासायनिकच शेतमाल असेल, कडधान्य असेल, भाजीपाला असेल, याला ऑर्गॅनिकचं लेबल लावून, सेंद्रियचं लेबल लावून विकतात आणि ती फसवणूक करतात ग्राहकांची. तर असं होऊ नये म्हणून शासनानं जे पी जी एसचं सर्टिफिकेट आहे, ज्याच्याकडं पी जी एसचं सर्टिफिकेट आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पी जी एसचं सर्टिफिकेट आता दिसतंय, तर त्या ते ज्याच्याकडे असेल त्याच्याकडनंच आपण खरेदी केल्या गेलं पाहिजे. मला सांगा, तर ही जी सेंद्रिय शेती तुम्ही करत होतात, तर हे करत असताना यासाठी जो माहितीचा सोर्स तुम्हाला कुठून उपलब्ध झाला किंवा तुम्ही याची माहिती कशी कलेक्ट केली, जसं जीवामृत असेल किंवा बाकीचे दसपर्णी अर्क असेल, हे सगळं तुम्ही कसं केलं? आम्ही कृषी खात्याचे जे कर्मचारी येऊन आम्हाला सांगू लागले त्यांच्यासोबत सुपा बायोटेक कंपनीचे कर्मचारी होते. हो, ते दोन्ही मिळून आम्हाला ट्रेनिंग द्यायचे की बा आपल्याला शेतामध्ये रासायनिक न टाकता बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार करायचं. हो, फवारणीसाठी दसपर्णी अर्क तयार करायचा आणि फवारायचं. हो, गोकृपा तयार करायचं. हो, आणि जीवामृत तयार करायचं. हो, आणि हे लिंबोळी अर्क तयार करायचं. हो, आणि हे कश कोणत्या स्टेपला कोणतं फवारायचं. हो, हे ते आम्हाला मार्गदर्शन करत आणि त्या पद्धतीने आम्ही करत होतो. मग त्या पद्धतीनं तुम्ही त्या तुमच्या 50 शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करत होता? हो, 50 शेतकरी हे पाहून आमच्या गावातले अनेक शेतकरी करू लागले. आता याच्यामध्ये जवळपास तुम्ही जे 50 शेतकरी होते त्या 50 शेतकऱ्यामध्ये प्रत्येकाला 1-1 एकर जमीन गुंतवायला लावली होती, तर याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे आव्हानं आले असतील, समस्या आल्या असतील ही सेंद्रिय शेती करताना, त्या आव्हानं कोणती होती, त्या समस्या कोणत्या होत्या? समस्या म्हणजे जे लोक सेंद्रिय शेती करत नाही तेच समस्या उत्पन्न करत होते की बा हे तुम्ही काही करू नका, हे काही खरं नाही, तुमचं उत्पन्न कमी होईल. परंतु आम्हाला हे जे सर्ग समितीचे कर्मचारी हे येऊन सांगत की बा तुम्ही एक गाय घ्या. हो, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोळे आमच्या इथे आले होते. हो, त्यांनी आमची शेती पाहिल्यावर आम्हाला सांगितलं प्रत्येकाजवळ एक गाय पाहिजे. हो, त्यांनी आमच्या 50 शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. हो, आणि एक एक गाय घ्या, ते गोमूत्रापासून तुम्ही जे तयार करता हे तुमच्या घरीच तयार होतं. हो, आणि त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली. हां हां, तर मग आता तुमच्या जवळपास 50 जे शेतकरी आहेत त्या प्रत्येकाकडे 1-1 गाय आहे गावरान? हो, गाय आहेत, दुसरे गुरंढोरं दुसरे सुद्धा आहेत. हो, आणि ज्यांच्याकडे गाय नसेल हो तो गोमूत्र विकत घेतो. गावामध्ये ज्यांच्याकडे गाय आहे ते 10 रुपये लिटरनं ते गोमूत्र विकल्या जातं. हो, आणि ते बाकी शेतकरी करून त्याच्यापासून ते औषध तयार करतात. बरोबर. तुमचा जो सेंद्रिय गहू आहे, जो बन्सी गहू आहे, तर ही खूप जुनी प्रजात होती, कालांतराने ती घेणं बंद केली आणि त्याला उत्तराखंडमध्ये खूप मागणी आहे जी आपली चर्चा आहे, किंवा याचे जो बन्सी गहू आहे याची सक्सेस स्टोरी काय, जो ज्याला उत्तराखंडमध्ये नैनितालच ना तिथं जी मागणी, तो इतक्या लांबून डिमांड हे कसं जुळलं? ते काय झालं की आम्ही हा 50 वर्षापूर्वीच्या जुनी प्रजाती बन्सी गहू. हो, पण तो आता बंद झाली होती, कोणी पेरत नव्हते. हो, उत्पन्न कमी यायचं. आता आम्ही त्याला कंपोस्ट टाकून राहिलो, जीवामृत टाकून राहिलो, त्याच्यामुळं ते 1-8 ते 10 क्विंटल गहू होऊ लागले. खायला रुचकर आहे, त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. आणि ही ज्यावेळेस आम्ही तयार करू लागलो त्यावेळेस सुपा बायोटेकची कंपनी आमच्या गावात येत होती, त्यांनी हा गहू पाहिला आणि मग आम्ही ते प्रदर्शनामध्ये ठेवला. तिथून ती माहिती त्यांच्यापर्यंत गेली उत्तराखंडमध्ये. हो, आणि मग त्या शासनानं आम्हाला बियाणं पाहिजे म्हणून आमच्याकडून 25 क्विंटल बियाणं खरेदी केलं. आता ते उत्तराखंडचे शेतकरी दरवर्षी इथून बी गहू नेतात? ते आता गेल्या वर्षी नेलं त्यांनी, आता त्यांच्याकडे बियाणं तयार झालं असेल. हो, कमी पडलं तर देऊ आम्ही त्यांना पुन्हा. हो हो. मग हा जो बन्सी गहू घेतला जातो हा तुमच्या गटामध्ये प्रत्येक जण बन्सी गहू घेतो? हो. बन्सी गहू जो आहे त्याची लावण्याची पद्धत कशी आहे? एका एकरामध्ये 6-10 किलो बी पाहिजेत. हा,
आणि त्याला 2 फूट अंतरावर त्याची पेरणी करायची अशी. हा, एका एकरामध्ये 10 किलो लागतो, बाकी गहू आपण 40 किलो फेरतो. तर हा बियाणा फक्त 10 किलो लागतं आणि त्यामुळं काय होतं की एका गावाला 40-45 फुटे येतात आणि असं बेड तयार होतं मोठं. हवा आली तर हवेनं ते झुकल्या जातं पण पडत नाही खाली, तो एक फायदा होतो. त्यामुळं हवेपासून त्याचं नुकसान होत नाही आणि गारगुंड वगैरे पाणी पाऊस आला तर त्याला हो बचाव होत त्याचा. मग हे जो हे जो जवळपास तुम्ही सांगितलं की बाबा 40 किलो एका एकरामध्ये आपण रासायनिक गहू पेरतो, हा तुम्हाला एका एकरामध्ये 10 किलो पाहिजे. सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विश्वास बसला याच्यावर किंवा 2 फुटावर लावणं ती किचकट आहे बाबा मेहनतीचे म्हणून बऱ्याच जणांनी डावललं असं काही झालं? हो, सुरुवातीस तयार नव्हते लोक. हा, कारण कोणती नवीन गोष्ट करायची शेतकरी तयार होत नसतात. बरं, मग 4-5 शेतकऱ्यांनीच तो प्रयोग केला. हो, एक एक एकर आपल्या शेतात नाही आलं तरी चालेल. हो, केला. मग दुसऱ्या वर्षीपासून लोक पाहून मग सुरू झालेत. आता हा आमचं गावाचं बियाणं पुऱ्या महाराष्ट्रात गेलं, सातारा सांगलीपर्यंत. हो, आणि उत्तराखंडलाही गेलं. हो, खूप डिमांड त्याला. मला सांगा, हा जो बन्सी गहू आहे तर त्याला सेंद्रिय म्हणून ऑर्गॅनिक म्हणून भाव काय, काय किलोनं किंवा काय क्विंटलनं विकला तुम्ही? तो 4,000 रुपये क्विंटलनं विकू लागला. हा, ऑर्गॅनिक गहू आहे. शहरातले लोक अजूनही जास्त पैसे देतात. हो, पण शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हा, म्हणून गावातून जे नेतात ते आम्ही 40 रुपये किलो म्हणजे 4,000 रुपये क्विंटलनं देतो आम्ही. आज जगामध्ये सेंद्रिय शेती किंवा जे आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणतो, सेंद्रिय शेतीपासून मिळवलेलं अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, याला खूप डिमांड आहे. आज जर बघितलं तुम्ही मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे स्टार लोक, सेलिब्रिटी लोक, हा स्वतः किती खर्च करायला तयार आहे परंतु त्यांना रसायनमुक्त खायचंय. तर याचं तुम्ही जे सेंद्रिय शेती पिकवता याचं मार्केटिंग तुम्ही कसं केलं किंवा याच्या माध्यमातून जी गटाची शेती केली त्याच्यामध्ये भाजीपाला घेतला का, त्याची मार्केटिंग कशी केली? नाही, भाजीपाल्याचं अजून मार्केटिंग एवढं चांगलं झालेलं नाही आहे, कारण मार्केटला नेल्यावर तो भाजीपाला ना हा भाजीपाला हे व्यापारी एक समान किमतीतच घेतात. तर जे आमच्याजवळच्या डाळी आहेत, गहू आहेत, याचे 2 पैसे आम्हाला जास्त येतात. हे ठराविक लोक नाही, आता शहरामध्ये जे नेहमी घेणारे ते घेतात. दिंडोरीला स्वामी समर्थचं मोरे बाबाचा आश्रम आहे ते नेतात, काही औरंगाबादला नेतात. आणि जिथं काही शासनाचा स्टॉल असेल म्हणजे कृषी प्रदर्शन असेल त्या प्रदर्शनात आम्ही हा गहू धान्य घेऊन जातो आणि तिथं हा विकला जातो. आतापर्यंत अकोला, खामगाव, मलकापूर, बुलढाणा या ठिकाणी आम्ही स्टॉल नेले आणि तिथं आमचा माल विकला. आज जो मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा भडीमार होतोय ज्याच्यामुळे माणसाचं आरोग्य धोक्यात आलंय, शेतकऱ्यांना तुम्ही या माध्यमातून काय आव्हान कराल किंवा काय सल्ला द्याल? यापुढं शेतकऱ्यांनी स्वतः तरी 1 एकर आपल्या स्वतःसाठी ऑर्गॅनिक करावे आणि जे जवळचे लोक आहेत त्यांना विकावं, आपलं सांभाळून बाकीच्यांनाही द्यावं, असं प्रत्येक शेतकऱ्यानं 1-1 एकर ऑर्गॅनिक करायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी सुद्धा जे ऑर्गॅनिक करतात त्यांच्याजवळूनच तो माल घेतला गेला पाहिजे. तर त्यांची उद्या त्याची प्रतिकार शक्ती वाढणार आहे. आज जे कोरोनासारख्या आजाराला आपण बळी पडतो तर आपली प्रतिकार शक्ती चांगली असली तर त्याला बळी पडायचं काम पडणार नाही. आता हा आपला व्हिडिओ बघून बरेच जण प्रेरित होतील. याच्यामध्ये जो आपण पहिला उल्लेख केला की बाबा ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर आहे किंवा सेंद्रिय खतांची निर्मिती तुम्ही कशी केली तर ते जीवामृत असेल, दशपर्णी असेल, ते थोडं एक्सप्लेन करा. जे 10 पर्णी अर्क आम्ही तयार करतो हो त्यात 10 झाडाचे पाले आहेत. हो, लिंबाचा लिंबाचं झाड असतं याचं 5 किलो पाला आणि बाकी 2-2 किलो पेरू आहे, सीताफळ आहे, रुई आहे, एरंड आहे, कामुनी आहे, असे 10 प्रकारची भाजी हे पाले त्याच्यामध्ये आम्ही टाकतो. आणि 100 लिटर पाणी, 10 लिटर गोमूत्र, 5 किलो शेण आणि हे 10 पाले त्यात टाकायचे आणि त्यात S9 एक कल्चर आहे ते टाकायचं 1 किलो. हे 10 दिवस ठेवायचं, दररोज सकाळी त्याला काठीनं हलवायचं. असे 10 दिवस झाल्यानंतर हा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरून जातो आणि मग ते आपण शेतात फवारायचं. बरोबर, म्हणजे त्याच्यामुळं जवळपास जे बुरशीनाशक असेल हे सगळं कंट्रोल होतं.
हा ते झाडावर फवारल्याला काय होतं, जे कीड असतं खाणार झाडाला त्याला वास येत असल्यामुळं ते झाडाला खातच नाही, दुसरीकडे उडून जात आणि मग उपाशी राहून मरत. आणि जे शिल्लक थोडेफार राहिले त्याला मित्र कीड खाऊन टाकतात. आता मला सांगा, तुम्ही पहिले रासायनिक शेती केलेली आहे, तुम्ही आता सेंद्रिय शेती करताय, तर रासायनिक शेतीच्या उत्पादनामध्ये आणि उत्पादन खर्चामध्ये आणि सेंद्रिय शेतीच्या उत्पादनामध्ये आणि उत्पादन खर्चामध्ये काय फरक आहे, किंवा तुम्हाला काय फरक जाणवला? फरक असा जाणवला की रासायनिकपेक्षा याला खर्च कमी येतो. हो. आणि असे जर भाव मिळाले तर त्याच्यापेक्षा उत्पन्न जास्त वाढतं. हा. म्हणजे उत्पन्नात पैशामध्ये वाढ होती. हो. उत्पन्नात. त्यामुळं हे ऑर्गॅनिक आपण केलं तर ही शेती परवडती. हो हो. एक आता नवीन ऑर्गॅनिक हे आलंय, ज्याला RPS च्या अंतर म्हणतो आपण, तर त्याच्याबद्दल काय आहे नेमकं तुमचं मत काय आहे? ते आहे का 100% ऑर्गॅनिक? त्याची जी मार्केटिंग सुरू आहे ते आम्ही ऐकलं पाहिलं ते. हा. पण ते ऑर्गॅनिक दाखवतात त्याच्यात. हो. की याच्यात 76 घटक आहे म्हणून सांगतात. हो. जीवाणू वेगळेवेगळे. हा. तर आता वेगवेगळ्या कंपन्या तयार होऊन राहिल्यात आणि हे उत्पन्न तयार करून राहिले ते. हो हो. आमच्याकडे 4-5 कंपन्या होऊन गेल्यात. हो. ऑर्गॅनिकच तयार करू लागले. ऑर्गॅनिक. त्याच्यानंतर आता जे समजा सेंद्रिय शेती आहे किंवा तुम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये जो पुरस्कार मिळाला, तर आता जे बाकीचे लोक आहेत किंवा बाकी तुम्ही जे सांगितले की प्रत्येकाने एक एक एकर केलं पाहिजे, तर तुमच्या स्वप्नातली सेंद्रिय शेती कशी आहे? तुम्हाला कसा महाराष्ट्र बघायचा आहे किंवा कसा देश बघायचा आहे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून? आम्हाला तर असं बघायचं आहे पूर्ण देशामध्ये सेंद्रिय शेती झाली पाहिजे. हा. तर पुढची पिढी निकोप जन्माला येईल. हा. आणि आजारी लोक असे होणार नाही. अशा पद्धतीनं सेंद्रिय शेती करायला पाहिजे. तुम्ही जे सांगितलं होतं की बाबा तुम्ही सरकारी नोकर होतात, मग ते सोडून देऊन तुम्ही किती वर्ष इकडे आलात शेतीमध्ये? मी माझं 60 वय संपल्यानंतर सेवानिवृत्त झालो. हो. आणि मग गावाकडे आलो. अच्छा. आणि गावाकडे येऊन मग हे सेंद्रिय शेतीकडे वळवा. हो. आता सेंद्रिय शेती करत आहोत. अच्छा. मग त्याच्या जवळपास ते आल्यानंतर जी तुमची शेती होती, तर त्या शेतीमध्ये तुम्हाला जवळपास काय काय संकट आली नवीन, की बाबा आपण म्हणतो ना किंवा एकदम आपण सेंद्रिय करायला लागलो, तर सेंद्रिय करत असताना एकदमच आपल्या शेताला त्या सेंद्रियची सवय नसते, त्याला रासायनिकची सवय असते, तर मग त्याच्यामध्ये पहिले उत्पादन तुम्हाला भेटलं नसेल असं काही नाही? काय झालं अशी आमची धारणा होती सर्वच लोकांची. हो. परंतु आम्ही हिंमत केली की एका एकरात आपण टाकायचंच नाही रासायनिक. हो. जे येईल ते येईल पाहायचं. हो. आपल्याला. हो. आणि या पद्धतीने केलं तर आमचं उत्पन्न आलं. बर. आणि मग सुरुवात झाली आमची. आपल्यासोबत होते माननीय प्रल्हाद गवते साहेब, जे घाडाचे शेतकरी आहेत. आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण जर बघितलं तर या माध्यमातून जर खऱ्या अर्थानं हरित क्रांती झाली, आपण रासायनिक खतांचा औषधांचा मारा केला, आज माणसाचं आयुष्य 100 वर 60 वर आलं, याचं एकमेव कारण म्हणजे आपण ज्या पूर्ण विष खातोय आपल्या अन्नधान्यातून असेल, आपल्या भाजीपाल्यातून असेल, आपण ते विष खातोय, त्याच्यामुळं पूर्ण रोगराई आपल्यामध्ये पसरली, आपलं निरोगी शरीर हे रोगी झालं. तर परंतु अशा याच्यामध्ये सेंद्रिय शेती केली पाहिजे, माणूस जगला तरच सगळं काही आहे. आणि अशा माध्यमातून सेंद्रिय शेतीला जिवंत ठेवून तिला वृद्धिंगत करणं, तिला वाढवण्यासाठी आपल्यासोबत जे आज प्रल्हाद गवते साहेब होते, ते शेती वाढवत आहेत, तिला जिवंत ठेवत आहेत, यांचे मानवतेचे उपकार कमी आहेत. आपण सुद्धा यांच्या माध्यमातून किंवा त्यांनी जे आपल्याला आव्हान केलंय, तर आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि किमान सध्या 1-1 एकर तरी आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे. या माध्यमातून आज ही आपली पहिली मुलाखत होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा, त्याचबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ जे अशा माध्यमातून शेती क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील कृषी विद्यार्थी असेल, नवनवीन तंत्रज्ञान असेल, किंवा ज्या जुन्या गोष्टी जसं की आपण बन्सी गहू बघितला, तो गहू आज मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा गवते साहेबाच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये विकसित झाला. अशा नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच ध्येयवेड्या व्यक्तींसोबत पुन्हा भेटू. आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद.